काल वेळ झालेला, मग आज लवकर निघायचं ठरलं, त्या पद्धतीनं बरोबर 4:30 आवरलेलं पण गाडीकडे बघितलं लक्षात आलं मोबाईल लावायचं स्टँड तुटलंय. आता काय करायचं म्हणलं, पण हरकत नाही, फेविक्विक होतं, फेविक्विकनं ते चिटकवलं पण त्याच्यावर तोंड बी जकडलं. आता हे विचारणार तिथं कसं काय फेविक्विक लागलं. मीटर सेट केलं, थंडीनं तोंडाचा भोपळा व्हायला नको म्हणून आधी मास्क घातलं, चष्मा घालायचा प्रयत्न केला पण चष्मा काय बसना, राहू ते जायला म्हणलो. तर अशा पद्धतीनं अडथळ्यावर मात करून 5 बरोबर प्रवास सुरू झाला. बऱ्यापैकी उजाडायला सुरुवात झालेलं, पण असं लक्षात आलं की पाठीवरचं 50 वजन काय आपल्याला प्रवास करू देणार नाही, त्यानुसार थांबणं गरजेचं होतं. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती म्हणून एका ठिकाणी थांबलो. दुखायला लागलेली पाठ थोडी मोकळी गेली, जरासा थंडीचा अंदाज घेतला आणि मग भोलिका नाम लेके परत एकदा प्रवासाला सुरुवात केली. साताऱ्याजवळ पोचल्यावरही हॉटेल दिसलं, म्हणलं आता काहीतरी खायला लागते कारण